नमस्कार मित्रांनो, सर्वांना नमस्कार. जय हरी भवानी. मित्रांनो, आज आपण आपल्या सर्वांच्या आरोग्याशी निगडीत असा अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, आणि तो विषय म्हणजे आपला एक अन्न घटक, आपला एक पोषण तत्व, जीवनसत्व क, व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी जीवनासाठी आवश्यक असं सत्व. या व्हिटॅमिन सीचं किंवा जीवनसत्व कचं दुसरं नाव आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. ॲस्कॉर्बिक ॲसिड, ॲस्कॉर्बिक ॲसिड किंवा जीवनसत्व क हे स्ट्रॉंग, शक्तिशाली असं अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे महत्त्वाचे घटक असतात, पेशी असतात, या पेशींचं काही फ्री रॅडिकल्समुळे नुकसान होते, ऑक्सिडीकरण होते, आणि ते टाळण्याचं काम हे अँटीऑक्सिडंट करत असतात. त्या जीवनसत्व क हे अतिशय स्ट्रॉंग, अतिशय शक्तिशाली असं अँटीऑक्सिडंट आहे, जे आपल्या शरीरामधल्या पेशींची हानी होण्यापासून बचाव करते. त्याचप्रमाणे दुसरं काय काम आहे बरं या जीवनसत्वाचं? दुसरं काम आहे आपल्या शरीरामध्ये लोह हे बरेच वेळा कमी पडते. याचं कारण त्याची जैविक उपलब्धता हे जीवनसत्व क वर अवलंबून असते. जीवनसत्व क लोह हे जैविक उपलब्धता त्या लोहाची करून देते, जैविक उपलब्धता करून देते, लोहाच्या शोषणामध्ये मदत करते, आणि म्हणून त्या दृष्टीने देखील जीवनसत्व क आवश्यक आहे. तसंच जीवनसत्व त्वचेचं आरोग्य, जो आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे, कुरचेचं आरोग्य, हाडांचं आरोग्य, दातांचं आरोग्य, एवढंच नाही तर हिरड्यांचं आरोग्य, हृदय आणि रक्त वाहिन्यांचं आरोग्य, ब्लड व्हेसल ज्याला म्हणतो आपण त्या ब्लड व्हेसलचं आरोग्य, हे आरोग्य राखण्यासाठी सुद्धा जीवनसत्व क मदत करत असते. आणि म्हणूनच जीवनसत्व क हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे असं एक प्रथिन आहे आपल्या शरीरामध्ये की ते प्रथिन इतर प्रथिनांमध्ये त्याचं प्रमाण आहे 30%. म्हणजे शरीर बांधणीचा महत्त्वाचा घटक आहे प्रथिन, आपल्याला माहिती आहे. आणि या प्रथिनांमध्ये 30% कोणत्या प्रकारचं प्रथिन असते तर एकटं कोलॅजन असते. कोलॅजन त्याचं नाव, कोलॅजन. हे कोलॅजन नावाचं प्रथिन तयार करण्यासाठी जीवनसत्व क मदत करत असते. अमिनो आम्लापासून ते तयार होते. 3 प्रकारचे अमिनो आम्ल आहे. कोलॅजन आपल्याला जास्त समजून घेण्याची गरज नाही आहे या ठिकाणी, जेवढी गरज आहे तेवढं सांगतो. त्या 3 आम्लात मिळून हे कोलॅजन तयार होते. परंतु या कोलॅजनच्या निर्मितीमध्ये सहाय्य कोण करते तर जीवनसत्व क सहाय्य करते. जीवनसत्व क जर मिळालं नाही तर कोलॅजनची निर्मिती जी आहे ती कमी होते, कधीकधी होतही नाही. आणि हे जीवनसत्व क स्नायूंची वाढ आणि विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. जखमा भरून येण्यासाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. म्हणून जीवनसत्व क आवश्यक आहे, कारण ते कोलॅजनच्या निर्मितीसाठी मदत करते. त्याचप्रमाणे जीवनसत्व क गाउटचा त्रास कमी करू शकते. गाउट हा एक सांधेदुखीचा, गुंतागुंतीचा असा प्रकार आहे. सांध्यांवर सूज येते आणि तीव्र वेदना होतात. ह्या वेदना कमी करण्यासाठी, गाउटचा त्रास कमी करण्यासाठी जीवनसत्व क चा उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे जखमा लवकर भरून याव्यात यासाठी सुद्धा जीवनसत्व क मदत करत असते. आता हे झालं त्याचे उपयोग. मग याचे जीवनसत्वाची कमतरता जर पडली तर काय होते? जीवनसत्व क जर कमी पडलं तर स्कर्वी नावाचा रोग होतो. स्कर्वी, ज्यामध्ये कारण नसताना हिरड्यांमधून रक्त येते, दात हलायला लागतात, अवेळी पडतात,
तोंडाचं आरोग्य बिघडते हे या जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे होणारा एक आजार आहे स्कर्वी. त्यानंतर इतर लक्षणं कोणते? तर जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी पडते. आणि त्वचा कोरडी पडली म्हणजे त्या ठिकाणी खाज वगैरे येऊ शकते, क्षती होऊ शकते, त्वचेची हानी होऊ शकते. मित्रांनो, त्याचप्रमाणे त्वचेवर सुरकुत्या पडतात. वय झाल्यानंतर त्वचेवर सुरकुत्या पडणं वेगळी गोष्ट आहे, परंतु अकाली कमी वयातच त्वचेवर चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात, वळ्या वळ्या पडायला लागतात. त्याचप्रमाणे लवकर खरचटते. अगदी बाळामुली जरी कुठे सध्या घर्षण झालं तर त्वचा खरचटते आणि तिथून रक्त यायला लागते, म्हणजे त्वचा अतिशय पातळ होते, नाजूक होते. आणि ह्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत, जसं त्वचा कोरडी होते, त्वचा क्षतिग्रस्त होऊ शकते, त्वचेवर सुरकुत्या पडतात, लवकर खरचटते, या तिन्हीचं कारण एकच आहे, कोलॅजनची निर्मिती कमी होते. आणि कोलॅजनची निर्मिती कमी होण्याचं एक कारण कोणतं आपण पाहिलं आहे अगोदर. कोलॅजनच्या निर्मितीसाठी जीवनसत्व क ची गरज असते आणि ते कमी पडलं तर कोलॅजनची निर्मिती कमी होते आणि त्यामुळे मग हे त्वचेवर परिणाम आपल्याला झालेले दिसतात. त्याचप्रमाणे जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे हाडे आणि सांधे वगैरे दुखायला लागतात. लहान मुलांमध्ये तर हाडांमध्ये विद्रुपता सुद्धा येऊ शकते. त्यानंतर रक्तक्षय होऊ शकतो, म्हणजे त्याला आपण म्हणू रक्तांपदा. शरीरामध्ये रक्ताची कमतरता पडू शकते आणि याचं कारण आपण सांगितलं अगोदर की लोहाची जैव उपलब्धता हे जीवनसत्व क करून देण्यास मदत करते, लोहाच्या शोषणामध्ये मदत करते. आणि लोह जर मिळालं नाही तर ब्लड सेल आरबीसीच तयार होणार नाहीत, आणि आरबीसी तयार झाल्या नाहीत तर रक्तांपदा निर्माण होईल आणि परिणामी मग थकवा जाणायला लागतो, थकवा येतो, रोग प्रतिकार क्षमता कमी होते. म्हणजे शरीरामध्ये जाणाऱ्या रोग जंतू विरुद्ध लढण्याची जी आपल्या शरीराची क्षमता आहे तिला म्हणतो आपण रोग प्रतिकार क्षमता. आपल्या शरीरामध्ये दररोज लाखो प्रकारचे जीवाणू विषाणू हे रोगकारके शरीरामध्ये प्रवेश करत असतात, परंतु सर्व रोग आपल्याला होतातच असं नाही. याचं कारण आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकार क्षमता ही सतत कार्यरत असते. जसं आपलं हृदय फुफ्फुसं कार्यरत असतात तसंच इम्युन सिस्टीम ही सुद्धा सतत 24 तास कार्यरत असते आणि त्यामुळे आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होते. आता प्रत्येकाची रोग प्रतिकार क्षमता जी आहे ती वेगवेगळी असते. रोग प्रतिकार क्षमता हा एक स्वतंत्र टॉपिक आहे, त्यावर आपण एखादं लेक्चर घेऊ, परंतु सध्या एवढं समजून घ्यायचं की शरीरामध्ये जे रोगजंतू जातात, ते जे विषद्रव्य वगैरे निर्माण करतात, त्यांच्याशी लढण्याची क्षमता आपल्या शरीराची जी असते तिला म्हणतो आपण रोग प्रतिकार क्षमता. हे 2-3 प्रकारची आहे ते आपण नंतर पाहत बसू. तेव्हा ही रोग प्रतिकार क्षमता कमी होते, याचं कारण जीवनसत्व क हे रोग प्रतिकार क्षमता टिकवून ठेवण्यास मदत करते. रोग प्रतिकार क्षमता ही बूस्ट करण्याचं कार्य करते, वाढवण्याचं कार्य करते. आणि कमी पडलं तर मग रोग प्रतिकार क्षमता कमी होऊ शकते आणि आजार आपल्याला होऊ शकतात, आणि आजार झाले तर लवकर बरे होत नाहीत. त्याचबरोबर जखमा लवकर भरून येत नाही. कधी कधी आपण पाहतो, एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे. आमच्या गावामध्ये जे एक व्यक्ती होता, साधारणतः 40-एक वर्षाचं वय असेल, शुगर वगैरे काहीच नव्हती, जे डायबिटीस नव्हता, पायाला जखम झाली आणि ते जखम भरूनच येत नव्हती. खूप उपाय केले, जखम भरून यायचा पत्ता नाही. मग शेवटी डॉक्टरांनी काय केलं, त्यांना जीवनसत्व क च्या टॅबलेट दिल्या, सप्लिमेंट दिलं जीवनसत्वचं. त्यांना विचारलं तर ते भाजीपाल्याचं प्रमाण खूपच कमी होतं त्याच्या आहारामध्ये,
मग यांनी जीवनसत्व क च्या टॅबलेट दिल्या आणि नंतर त्याची जखम मग भरून आली, लवकर भरून आली. त्या जखमा भरून येण्यासाठी सुद्धा जीवनसत्व क हे सहाय्यभूत ठरत असते, कारण जखमा भरून येण्यासाठी जे प्रथिन आवश्यक असते ते सुद्धा कोलॅजन नावाचं प्रथिन असते. तेव्हा मित्रांनो, असं एवढं महत्वाचं असं कोलॅजन नावाचं प्रथिन आहे आणि जीवनसत्व क आहे जे हे तयार करण्यास मदत करत असते. त्या जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे काय काय होते ते आपण पाहिलं. त्वचेचं आरोग्य बिघडते, हाडे सांधे दुखायला लागतात. लहान मुलांमध्ये तर हाडांमध्ये विद्रुपता येऊ शकते, थकवा येऊ शकतो मोठ्या माणसांमध्ये सुद्धा, आणि रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. आणि हे जर टाळायचं असेल तर जीवनसत्व क ची मात्रा आपल्या शरीरामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये घेणं आवश्यक असते. मग आपल्याला गरज किती असते, तर अगदी छोटे बाळ जे असते त्यांना 40 मिलीग्राम दररोज हे मिळायला पाहिजे, कारण जीवनसत्व क हे पाण्यात द्रावणीय जीवनसत्व आहे, शरीरामध्ये साठवलं जात नाही. पाण्यात द्रावणीय जीवनसत्व आहे, शरीरामध्ये दररोज त्याचा पुरवठा काही प्रमाणामध्ये होणं आवश्यक आहे. आणि दररोजची गरजही खूप कमी असते लहान मुलांमध्ये 40 ते 60 मिलीग्रॅम पर्यंत, आणि मोठ्या माणसांमध्ये साधारणतः 95 ते 75 मिलीग्रॅम एवढं कमीत कमी जीवनसत्व क मिळालं पाहिजे. तसं NIH म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांनी सांगितल्यानुसार आपण जीवनसत्व क चा थोडाफार जास्तीचा डोस म्हणजे साधारणतः 2000 मिलीग्राम पर्यंत जरी एखाद्या वेळेला घेतलं गेलं किंवा दररोज एखाद्यानं 1000 मिलीपर्यंत आहारामधून जर घेत असेल कोणी, तर कोणताही म्हणजे त्याचा अपाय होत नाही असं NIH ने सांगितलेलं आहे. परंतु ज्या टॅबलेट्स घेतो आपण त्या मात्र कॉन्सन्ट्रेटेड असतात, त्या ह्या घेतल्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असते, कारण अति तेथे माती म्हणतो आपण, म्हणून कोणती गोष्ट जर खूप अति प्रमाणामध्ये असली तर त्याचा दुष्परिणाम हा दिसून येऊ शकतोच. ॲलर्जी होऊ शकते, पोटात जळजळ होऊ शकते, तेव्हा हे काही त्यामुळे अपाय होऊ शकतात जास्तीचं क जीवनसत्व शरीरात घेतले गेल्यामुळे. तसं 1000 ते 2000 mg पर्यंत जास्त घेतलं दररोज तर काही फरक पडत नाही, आरोग्य चांगलंच राहते असं NIH सांगितलेलं आहे. मग हे जे स्त्रोत कोणते कशापासून आपल्याला मिळू शकते, तर आपला जर आहार हा संतुलित आहार असेल तर आहारामधून अगदी सहजरित्या आपली दररोजची व्हिटॅमिन सी ची गरज पूर्ण होऊ शकते. बघ कशा कशामधून आपल्याला मिळते व्हिटॅमिन सी, तर पा मित्रांनो, लिंबू आणि लिंबूवर्गीय फळं, आवळा, लिंबूवर्गीय फळामध्ये काय येईल, संत्रा, मोसंबी, हे जे हे लिंबूवर्गीय फळं, आवळा यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व क असते. त्यानंतर स्ट्रॉबेरी, आपल्याकडचे बोरं यामध्ये सुद्धा जीवनसत्व क असते. खरबूज, टरबूज, अननस, किवी, किवीला जो फळ आहे ते पाहिलं असेल तुम्ही, किवी, आंबा, आंबा प्रत्येकाच्या आवडीचा, प्रत्येकाच्या वाटल्यापेक्षा बऱ्याच लोकांच्या आवडीचा आहे आंबा, ज्याला आपण फळांचा राजा म्हणतो. तेव्हा आंब्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व क असते. त्यानंतर पपया, पेरू, पेरूमध्ये एक पेरू जर तुम्ही खाल्ला, एक साधारणतः मीडियम साईजचा पेरू, तर त्या एका पेरूमधून आपल्या पूर्ण दिवसभराची गरज जीवनसत्व क ची पूर्ण होऊ शकते. पेरूमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व क असते. त्यानंतर ब्रोकोली, कोबी, पालक सारख्या हिरव्या भाज्या, सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्या, बटाटे, भोपळा, त्यानंतर भोपळी मिरची, लाल आणि हिरव्या मिरच्या, लाल आणि हिरव्या म्हणजे मिरच्या, त्या लाल असो का हिरव्या असो, यामधून आपल्याला जीवनसत्व क मिळत असते. आणि आपल्या आहारामध्ये
जर पालेभाज्यांचा समावेश असला, फळांचा समावेश असला, तर जीवनसत्व क ची कमतरता भासत नाही हे लक्षात घ्या. जीवनसत्व क आपल्याला कमी पडत नाही, योग्य आहार जर आपण घेतला तर. आता काही लोक हिरव्या पालेभाज्याच खात नाहीत, त्यांना फळही आवडत नाहीत, आणि त्यामुळे मग अशा लोकांमध्ये तसंच लहान मुलांमध्ये जीवनसत्व क ची कमतरता निर्माण होऊ शकते. त्या जीवनसत्व क जर कमी पडलं तर कोणती लक्षणं दिसतात मी सांगितलं, असं जर काही लक्षण दिसलं तर डॉक्टरांकडे जायचं, त्यांना सांगायचं, आणि मग त्यांच्या सल्ल्यानं जर गरज असली तर ते जीवनसत्व क च्या टॅबलेट्स तुम्हाला देऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं मी सांगतो की आहारामधून जेवढं आपण जास्त प्रमाणामध्ये जीवनसत्व क घेऊ तेवढं चांगलं आहे. नॅचरलरित्या ते आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. ॲस्कॉर्बिक ॲसिड, जीवनसत्व क, याचा उपयोग स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा होतो, ताणतणाव कमी करण्यासाठी सुद्धा जीवनसत्व क चा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे हृदयाचा आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा जीवनसत्व क हे मदत करत असते. आणि तुम्हाला येजीतपासून सुद्धा वाचवण्याचे कार्य करते, त्वचेवर सुरकुत्या पडू देत नाही. आणि म्हणूनच जीवनसत्व क हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या रोगप्रतिकार क्षमता टिकवून ठेवण्यासाठी. रोगप्रतिकार क्षमता जर नसली तर कोणताही रोगजंतू शरीरात गेला की तो रोग आपल्याला होऊ शकतो, आणि असं जर झालं तर आपलं जगणं मुश्किल होईल. मी अगोदर सांगितलं, हजारो रोगजंतू आपल्या शरीरामध्ये जातात, लाखो रोगजंतू दररोज शरीरात जातात, परंतु आपल्याला तो रोग होत नाही, ते आजार होत नाही. त्याचं कारण आपल्या शरीराची रोगप्रतिकार क्षमता, रोगाशी लढण्याची क्षमता. आणि क्षमता जर टिकून ठेवायची असेल तर जीवनसत्व क युक्त आहाराचा समावेश हा आहारामध्ये केलाच गेला पाहिजे. आणि तसं जर केलं नाही तर आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होईल आणि आपण वेगवेगळ्या रोगांना बळी पडू शकतो. हे जर टाळायचं असेल, हेचिंग टाळायचं असेल, लवकर भातारं व्हायचं नसेल तर म्हणतो मी, तर जीवनसत्व क ने समृद्ध असा हा हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, पपया, पेरू, टरबूज, अननस, किवी, स्ट्रॉबेरी, बोरं, लिंबूवर्गीय फळं यांचं सेवन करा, त्याचा आहारामध्ये समावेश करा. मिरच्या, भोपळी मिरची म्हणजे ती मोठी मिरची आहे ती, यांचा जर समावेश तुम्ही आहारामध्ये दररोजच्या केला तर निश्चितच जीवनसत्व क ची कमतरता भासणार नाही, आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहील, हाडं सांध्यांचं दुखणं सुद्धा कमी होण्यास मदत होईल. तेव्हा एवढं आपल्याला जीवनसत्व क विषयी सांगता येते. तेव्हा लक्षात ठेवा, आणि आवडल्यास माझा चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा, आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या, तब्येत चांगली राहील याची काळजी घ्या. बघतो तरुण असो का वृद्ध असो, आरोग्य धनसंपदा, आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो. म्हणून लक्षात ठेवा नेहमीसाठी मंत्र काय, हेल्थ इज वेल्थ, नथिंग इज एज, हेल्थ इज वेल्थ.